मालेगाव शहरात आज पहाटे माजी महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासीन नॅशनलवाले यांचे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. काल रात्री त्यांना श्वसनाचा आणि छातीत दुखू लागल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. शहरातील बडे व्यक्तिमत्व म्हणून हाजी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासीन नॅशनलवाले यांची ओळख होती. मालेगाव शहरातील नॅशनल ट्रॅव्हल्सचे ते संचालक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष युसुफ हाजी यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर शहरातील नागरिकांना त्यांनी घरातच थांबण्याचे आवाहन करत जनजागृती केली होती. शहरातील गोरगरिबांना नियमित त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याचे त्यांनी वाटप केले होते. सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या हाजी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासीन नॅशनलवाले यांचे अकाली निधन झाल्यामुळे मालेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.